Hello students, welcome to this class of the physics. Now today we are going to study the graphs related to different processes or different laws. Okay, म्हणजे आपण जे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे लुसॅक्स लॉ जो बघितला आहे त्यांचं ग्राफिकल अनालिसिस थोडस आपण करणार आहे. ओके, सो ग्राफ ऑफ डिफरंट प्रोसेसेस, ग्राफ ऑफ डिफरंट लॉज ऑफ द गॅसेस, डिफरंट लॉज ऑफ गॅसेस. तर फर्स्ट आपण बघितलेला होता बॉइल्स लॉ. ओके, फर्स्ट वॉज द बॉइल्स लॉ. ठीक आहे, तर बॉइल्स लॉ आयडियल गॅस इक्वेशन वरून कसा काढायचा? बॉइल्स लॉ म्हणजे काय असतं? तुम्हाला माहिती आहे की बॉइल्स लॉ म्हणजे असतं टेम्परेचर इज कॉन्स्टंट. बरोबर आहे ना? बॉइल्स लॉ मध्ये काय होतं? टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर बघा, अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू एन आर टी असतं. मग टेम्परेचर कॉन्स्टंट, एन आर कॉन्स्टंट ही सगळी राईट हँड साइड कॉन्स्टंट जर राहिली तर पी इंटू व्ही इज काय येणार आहे? कॉन्स्टंट येणार आहे. पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, याला आपण बॉइल्स लॉ असं म्हणतो. आता फॉर बॉइल्स लॉ आपण काय करूया, सुरुवातीला फर्स्ट ग्राफ जो आहे दॅट इज पीव्ही डायग्राम याची ड्रॉ करूया आपण. पीव्ही डायग्राम, तर याची पीव्ही डायग्राम कशी येणार बघा. कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस साठी पीव्ही डायग्राम कशी येणार आहे? कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेसला काय म्हणतो आपण? आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. हे देखील लक्षात ठेवा, इट इज ऑल्सो कॉल्ड एज आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस, ठीक आहे. सो ऑन द वाय एक्सिस देर इज अ प्रेशर, ऑन एक्स एक्सिस इज द व्हॉल्यूम. आता बघा, प्रेशर वाढत जाईल तसं व्हॉल्यूम कमी होत जाणार आहे, किंवा प्रेशर कमी होत जाईल तसं व्हॉल्यूम वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे याचा जो ग्राफ येणार ना तो कसा येणार आहे? इट इज लाईक दिस. ओके, सो ग्राफ बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम विल बी लाईक दिस. आणि तर पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे काय येणार आहे? पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही येणार आहे. आणि पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हीचा ग्राफ जो आहे तो या पद्धतीने येणार आहे. ओके, म्हणजे टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल, ओके, टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यामधला ग्राफ जो आहे तो या पद्धतीने येणार आहे. याला काय म्हणतो आपण? रेक्टॅंग्युलर हायपरबोला असं म्हणतो. ओके, रेक्टॅंग्युलर हायपरबोला. जस्ट हायपरबोला म्हणू शकताय किंवा रेक्टॅंग्युलर हायपरबोला म्हणू शकताय, लक्षात येते. सो टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर पीव्ही डायग्राम या पद्धतीने येणार आहे. सो दिस इज फॉर अ सिंगल कॉन्स्टंट टेम्परेचर. आता डिफरंट टेम्परेचरला जर डायग्राम काढायची झाली तर ती या पद्धतीने येणार. ओके, सो दिस इज टेम्परेचर टी वन, दिस इज टेम्परेचर टी टू, दिस इज टेम्परेचर टी थ्री. डिफरंट टेम्परेचरला डिफरंट कॉन्स्टंट, म्हणजे टेम्परेचर टी वन कॉन्स्टंट ठेवला आणि पीव्ही डायग्राम काढली तर ही या पद्धतीने येणार आहे. टेम्परेचर टी टू ला कॉन्स्टंट ठेवला आणि पीव्ही डायग्राम काढले तर ही या पद्धतीने येणार आहे. आणि टेम्परेचर टी थ्री ला कॉन्स्टंट ठेवला आणि पीव्ही डायग्राम ड्रॉ केली तर या पद्धतीने येणार आहे. तर याच्यामध्ये हायर टेम्परेचरचा जो ग्राफ आहे ना तो थोडासा काय येणार आहे? बाहेरच्या साईडला येणार आहे. म्हणजे टी वन टी टू टी थ्री मध्ये रिलेशन इथे विचारलं तर काय होणार आहे? हिअर टी थ्री इज मोर दॅन टी टू इज मोर दॅन काय येणार आहे? टी वन येणार. टी थ्री इज मोर दॅन टी टू इज मोर दॅन काय येणार आहे? टी वन येणार आहे. ओके, लक्षात येते. आणि हे असं का होणार लक्षात घ्या. सपोज याच्यामध्ये टी वन चा ग्राफ आणि टी टू चा ग्राफ आपण कन्सिडर केला तर बघा, आपल्याला माहित आहे की पीव्ही इज इक्वल टू एन आर टी ना. हे असं का होणार आहे? म्हणजे टी थ्री जास्त का आणि टी वन कमी का? याचं रिझन असं आहे की पीव्ही इज इक्वल टू एन आर टी आहे, आपल्याला माहित आहे. ठीक आहे, मग आता एन आर इज अ कॉन्स्टंट. जिथं टेम्परेचर जास्त तिथे काय असणार आहे? पीव्ही हे प्रोडक्ट जास्त असणार आहे. पीव्ही हे प्रोडक्ट काय असणार आहे? जास्त असणार आहे. मग आता टी वन ग्राफ वरचा कुठलाही एक पॉईंट घ्या आणि टी टू ग्राफ वरचा कुठलाही एक पॉईंट घ्या. तर टी वन ग्राफच्या फॉर एक्झाम्पल मी हा पॉईंट कन्सिडर केला तर प्रेशर आणि व्हॉल्यूम कमी होत आहे, म्हणजे प्रोडक्ट कमी असणार आहे. टी टू ग्राफवर हा मी हा पॉईंट जर कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल ए हा पॉईंट कन्सिडर केला, इथलं प्रेशर बघितलं आणि इथलं व्हॉल्यूम जर बघितलं तर काय येणार आहे? त्याचे व्हॅल्यू जास्त येतात. म्हणजे पी इंटू प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्हीचे व्हॅल्यू जास्त असल्यामुळे पीव्ही हे प्रोडक्ट जास्त येणार. आणि पीव्ही हे प्रोडक्ट जिथे जास्त असेल तिथे टेम्परेचर काय असणार आहे? जास्त असणार आहे. लक्षात येत आहे. तर बॉइल्स लॉचा पीव्ही डायग्राम जे आहे किंवा आयसोथर्मल, बॉइल्स लॉ म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस, लक्षात घ्या. ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं त्याला काय म्हणायचं? आयसोथर्मल प्रोसेस. तर आयसोथर्मल प्रोसेसची पीव्ही डायग्राम या पद्धतीने येणार आहे, टी वन टी टू टी थ्री. लक्षात येत आहे. याच्यामध्ये बाहेरचा जो ग्राफ आहे त्याचं टेम्परेचर काय असतं? जास्त असतं. म्हणजे ज्याच्यावर पीव्ही हे प्रोडक्ट जास्त असणार आहे त्याचं टेम्परेचर जास्त असणार आहे.
आता याच्यामध्ये असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ओके हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन लक्षात ठेवा. सपोज एका ऑब्जेक्टची पी व्ही डायग्राम अशी दिली आहे, पी व्ही डायग्राम, ओके ग्राफ इज लाइक दिस, आणि 1 to 2 हा ग्राफ आहे. तर 1 to 2 आता इथं काय काढलेलं आहे, स्ट्रेट लाईन काढलेली आहे. ही आयसोथर्मल प्रोसेस तर डेफिनेटली नाही, कारण आयसोथर्मल प्रोसेसला असा कर्व येतोय, रेक्टॅंग्युलर हायपरबोला येतोय, तर ही आयसोथर्मल प्रोसेस तर डेफिनेटली नसणार आहे. ठीक आहे, तर 1 to 2 जात असताना, बॉडी 1 to 2 जात असताना किंवा गॅस 1 to 2 जात असताना टेम्परेचर काय होणार असा इथं क्वेश्चन आहे. टेम्परेचर काय होणार आहे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. पी व्ही डायग्राम सपोज या पद्धतीने एक स्ट्रेट लाईन काढलेली आहे, कर्व ऐवजी हायपरबोला ऐवजी काय काढलेली आहे, स्ट्रेट लाईन काढलेली आहे, तर इथं टेम्परेचर काय होणार आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला डिफरंट आयसोथर्म म्हणजे आयसोथर्म काढावे लागणार आहे. आयसोथर्म म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसची पी व्ही डायग्राम, ही अशी पहिली येणार आहे. त्याच्यानंतर ही येणार आहे दुसरी, त्याच्यानंतर ही येणार आहे दॅट इज तिसरी, थर्ड वन, 1 2 3. बघा आता आपल्याला हे माहित आहे की याच्यामध्ये 1 ग्राफचं टेम्परेचर जर T1 असेल, 2 ग्राफचं टेम्परेचर T2 असेल, आणि 3 ग्राफचं टेम्परेचर T3 असेल, तर आपल्याला हे माहित आहे की T3 इज मोर दॅन T2 इज मोर दॅन T1. ओके, आता हा A पॉइंट जर कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल A पॉइंट, ओके इथं A पॉइंट आहे, सपोज A पॉइंट म्हणूया इथं A पॉइंट, आणि हा सपोज B पॉइंट आहे असं म्हणतो मी, दिस इज पॉइंट A अँड इकडचा एंड पॉइंट B आहे. A पॉइंट आणि B पॉइंट जे आहेत ते कुठं आहेत, 2 पॉइंट इथला काढून टाकतो. ओके, 1 2 3 हे काय आहेत, आयसोथर्म आहे, म्हणजे पी व्ही डायग्राम फॉर द डिफरंट टेम्परेचर आहे. ओके, ए पॉइंट आणि बी पॉइंट जर कन्सिडर केलं तर एकाच आयसोथर्मल कर्ववर आहे. ओके, एकाच कर्ववर आहे, त्याच्यामुळे ए आणि बीचं टेम्परेचर काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. त्याच्यानंतर हा पॉइंट समजा सी कन्सिडर केला मी, सी हा जो पॉइंट आहे तो कुठले आहे, सेकंड कर्ववर आहे, आणि सेकंड कर्वचं टेम्परेचर काय आहे, जास्त आहे, म्हणजे थोडक्यात ए टू सी गेल्यानंतर टेम्परेचर काय होणार आहे, वाढणार आहे. परत हा पॉइंट सपोज डी असेल, डी पॉइंट, डी पॉइंट कुठल्या आयसोथर्मल कर्ववर आहे, या कर्ववर आहे ना, थर्ड कर्ववर आहे, आणि थर्ड कर्वचं टेम्परेचर काय आहे, जास्त आहे, म्हणजे डी पॉइंटला टेम्परेचर काय असलं पाहिजे. बघा ए हा पॉइंट 1 या कर्ववर आहे, सी हा पॉइंट सेकंड कर्ववर आहे, आणि डी हा पॉइंट थर्ड कर्ववर आहे. ओके, 1 कर्वचं टेम्परेचर कमी आहे, 2 जास्त आहे, आणि 3 त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे एचं टेम्परेचर कमी, सीचं टेम्परेचर जास्त, आणि डीचं टेम्परेचर काय असणार आहे, त्याच्याही पेक्षा जास्त असणार. परत इथं मी ई पॉइंट घेतला, आता ई पॉइंट कशावर आहे, सेकंड आयसोथर्मवर आहे, सेकंड कर्ववर आहे ना, मग सेकंड कर्ववर टेम्परेचर काय आहे, परत कमी झालंय. आणि फायनली पॉइंट बी, फायनली पॉइंट बी कुठं आहे, परत फर्स्ट कर्ववर आहे, आणि फर्स्ट कर्वचं टेम्परेचर काय आहे, सगळ्यात कमी आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होणार, लक्षात घ्या, ए टू बी ट्रॅव्हल करत असताना टेम्परेचर काय होणार आहे, डी पॉइंट पर्यंत वाढत जाणार, म्हणजे ए पॉइंटला कमी, सी पॉइंटला त्याच्यापेक्षा जास्त, डी पॉइंटला सगळ्यात जास्त, ई पॉइंटला परत कमी, आणि बी पॉइंटला काय होणार आहे, फायनली पूर्वी एवढं टेम्परेचर होणार आहे. ओके, म्हणजे पी व्ही डायग्राम जर अशी स्ट्रेट लाईन दाखवलेली असेल, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन विथ निगेटिव्ह स्लोप, तर त्याचा मिनिंग काय होतो, याचा मिनिंग असा होतो की फ्रॉम A to B काय होणार आहे, टेम्परेचर फर्स्ट राइजेस, टेम्परेचर फर्स्ट राइजेस बिकम मॅक्सिमम, टेम्परेचर फर्स्ट राइजेस बिकम मॅक्सिमम अँड देन डिक्रीजेस. हा एका एक्झाम्पलला क्वेश्चन आलेला आहे, लक्षात घ्या. ओके, लक्षात आलं का, पी व्ही डायग्राम अशा प्रकारे रेक्टॅंग्युलर हायपरबोला असेल, हा पॉइंट 1, हा पॉइंट 2, हा पॉइंट 3 जर घेतला तर सगळ्यांचं टेम्परेचर तेवढंच येणार आहे, कारण ही आयस आपण काय केलेलं आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेससाठी हा कर्व काढलेला आहे, आयसोथर्मल प्रोसेससाठी हा कर्व काढलेला आहे. परंतु हेच आपण स्ट्रेट लाईन काढलं 1 2 3, तर या स्ट्रेट लाईनच्या पाथवर काय होणार आहे, टेम्परेचर वाढत 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 जाणार, मिड पॉइंटला मॅक्सिमम होणार, आणि परत कमी कमी होत जाणार, आणि आहे तेवढं टेम्परेचर होणार आहे. हे लक्षात ठेवा स्ट्रेट लाईन ग्राफला. तर बॉइल्स लॉ साठी ही पी व्ही डायग्राम झाली. बॉइल्स लॉ म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस, ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं त्याला काय म्हणतो आपण, आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. ठीक आहे,
हे झाले पीव्ही डायग्राम. तसं आणखी दोन डायग्राम आपण ड्रॉ करूया, फीटी डायग्राम आणि टीव्ही डायग्राम. फीटी डायग्राम अँड द टीव्ही डायग्राम. फी टी डायग्राम म्हणजे काय असणार आहे, इट इज व्हॉल्यूम टेम्परेचर डायग्राम. नेक्स्ट फीटी डायग्राम फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम काय व्हायला पाहिजे, कॉन्स्टंटच राहायला पाहिजे. म्हणजे फीटी डायग्राम जी येणार नाही ती काय येणार आहे, व्हर्टिकल स्ट्रेट लाईन येणार आहे. कारण टेम्परेचर प्रत्येक पॉइंटला काय राहिलं पाहिजे, आहे तेवढंच राहिलं पाहिजे. सो बॉइल्स लॉ किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेसची व्हीटी डायग्राम अशी येणार, व्हर्टिकल लाईन. आणि थर्ड आहे दॅट इज पीटी डायग्राम. थर्ड इज द पीटी डायग्राम. प्रेशर टेम्परेचर डायग्राम, सगळ्या प्रकारच्या डायग्राम्स तुम्हाला माहिती पाहिजेत व्यवस्थित. पीटी डायग्राम देखील काय येणार आहे, या पद्धतीनं व्हर्टिकल स्ट्रेट लाईन येणार आहे, बिकॉज टेम्परेचर शुड रिमेन कॉन्स्टंट. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीनं पुन्हा एकदा बघा, पीव्ही डायग्राम कशी होती, इट इज लाईक अ रेक्टॅंग्युलर हायपरबोला, म्हणजे कर्व. बरोबर आहे ना, पीव्ही डायग्राम. बॉइल्स लॉ किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस किंवा आयसोथर्मल प्रोसेसला पीव्ही डायग्राम या पद्धतीने एक कर्व असतो, त्याला रेक्टॅंग्युलर हायपरबोला असं म्हणतो. त्याच्यामध्ये बाहेरचा जो हायपरबोला असणार आहे त्याचं टेम्परेचर जास्त असणार आहे. त्याच्यानंतर फीटी डायग्राम जर असेल तर कशी येणार आहे, व्हर्टिकल स्ट्रेट लाईन येणार आहे. आणि पीटी डायग्राम मध्ये देखील काय येणार आहे, व्हर्टिकल स्ट्रेट लाईन येणार आहे. ओके, सो दिस इज द ग्राफ रिलेटेड टू द बॉइल्स लॉ ऑर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. आता सेकंड आपण बघितलेला होता चार्ल्स लॉ. ओके, आता चार्ल्स लॉचे देखील काय करूया, आपण पीव्ही डायग्राम, फीटी डायग्राम आणि पीटी डायग्राम तिन्ही डायग्राम आपण ड्रॉ करूया. ओके, आता लक्षात घ्या, चार्ल्स लॉ मध्ये काय होणार आहे, तर प्रेशर कॉन्स्टंट राहतं. ओके, चार्ल्स लॉ म्हणजे काय, प्रेशर कॉन्स्टंट. आता प्रेशर जर कॉन्स्टंट राहत असेल तर यालाच काय म्हटलं जातं, आयसोबारिक प्रोसेस असंही म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड एज आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय, द प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, त्याला चार्ल्स लॉ. आता बघा, आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. आता प्रेशर कॉन्स्टंट असेल आणि एन आर कॉन्स्टंट असेल, आता टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे, लक्षात घ्या. प्रेशर कॉन्स्टंट आणि एन आणि आर, नंबर ऑफ मोल आणि युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, हे सगळं जर कॉन्स्टंट असेल तर काय होणार आहे, देअर फोर सगळं कॉन्स्टंट जर काढून टाकले तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शन टू काय येणार आहे, टेम्परेचर येणार आहे. म्हणजे आयसोबारिक प्रोसेसमध्ये, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम डायरेक्टली प्रपोर्शन टू काय येतं, टेम्परेचर येतं. त्याच्यामुळं फर्स्ट डायग्रॅम जे आहे, फर्स्ट डायग्रॅम कुठली, दॅट इज पीव्ही डायग्रॅम, प्रेशर व्हॉल्यूम डायग्रॅम. तर प्रेशर व्हॉल्यूम डायग्रॅम बघा कशी येणार, प्रेशर कॉन्स्टंट राहायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. त्याच्यामुळे काय येणार आहे, इट इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. ओके, ही झाली पीव्ही डायग्राम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज पीटी डायग्राम ड्रॉ करूया. नेक्स्ट पीटी, दॅट इज प्रेशर टेम्परेचर डायग्राम. प्रेशर टेम्परेचर डायग्राम, तर इथं देखील विथ रिस्पेक्ट टू टाइम प्रेशर कॉन्स्टंट राहायला पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा काय येणार आहे, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन येणार आहे. आणि थर्ड आहे दॅट इज फीटी डायग्राम. थर्ड दॅट इज फी टी डायग्राम. आता बघा, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आहे आयसोबारिक प्रोसेसमध्ये किंवा कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आता व्हॉल्यूम डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर असेल तर इथं काय येणार आहे, द ग्राफ विल बी स्ट्रेट लाईन. ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन लाईक दिस. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करतो, मी दोन स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो लाईक दिस. आणि इथं समजा, आता ह्या व्हीटी डायग्राम आहेत, दिस इज ऍट प्रेशर पी वन अँड दिस इज ऍट प्रेशर पी टू. तर पी वन पी टू मधलं रिलेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, याच्यामध्ये कुठलं प्रेशर जास्त आहे.
कारण कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसला म्हणजे आयसोबारिक प्रोसेसला फिटी डायग्राम स्ट्रेट लाईन येणार आहे आणि डिफरंट कॉन्स्टंट प्रेशरला डिफरंट फिटी डायग्राम येणार आहे. म्हणजे पी वन प्रेशरला फिटी डायग्राम काढली तर हा फर्स्ट कर्व येणार आहे. त्याच्यानंतर पी टू या कॉन्स्टंट प्रेशरला फिटी डायग्राम आपण ड्रॉ जर केली तर हा सेकंड कर्व येणार आहे. तर याच्यातलं प्रेशर कुठलं जास्त किंवा कमी असणार आहे तर कसं फाइंड आउट करणार आहे. आता फिटी डायग्रामचा स्लोप, फिटी डायग्रामचा स्लोप म्हणजे काय असणार आहे, दॅट इज डेल्टा व्ही बाय डेल्टा टी असणार. डेल्टा व्ही डिवायडेड बाय डेल्टा टी, बरोबर आहे ना. डेल्टा व्ही बाय डेल्टा टी स्लोप म्हणजे असणार आहे डेल्टा व्ही बाय डेल्टा टी किंवा डी व्ही बाय डी टी असंही आपण म्हणू शकतो. फिटी डायग्रामचा स्लोप म्हणजे काय असणार आहे, फिटी डायग्रामचा स्लोप म्हणजे डी व्ही बाय डी टी असणार आहे. डी व्ही बाय डी टी, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला व्हॉल्यूमचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागणार आहे. ओके, तर हे कसं येणार बघा, तर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी नुसार फीचा फॉर्म्युला काय येणार आहे, एन आर टी बाय पी येणार आहे. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, सो फी इज इक्वल टू एन आर टी बाय पी एन आर, अँड देअर फोर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर तर डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू काय येणार आहे, एन आर बाय पी येणार आहे, एन आर बाय पी. ओके, आणि डी व्ही बाय डी टी म्हणजे काय आहे, स्लोप आहे. म्हणजे स्लोप इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी, डी व्ही बाय डी टी म्हणजे एन आर बाय पी आलंय, सो स्लोप इज इक्वल टू एन आर बाय पी म्हणजेच काय असणार आहे, स्लोप इज, आता एन आर कॉन्स्टंट आहे तर स्लोप इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय असणार आहे, प्रेशर असणार आहे. म्हणजे ज्याचा स्लोप जास्त तिथं प्रेशर काय असणार आहे, कमी. आता इथं स्लोप जर बघितलं तर पी वन चा स्लोप जास्त आहे, म्हणजे पी वन ही प्रेशर काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. सो देअर फोर पी वन शुड बी लेस असलं पाहिजे आणि पी टू शुड बी काय असलं पाहिजे, मोर असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की फिटी डायग्राम मध्ये जिथं स्लोप जास्त असतो तिथं प्रेशर कमी असतं. म्हणजे पी वन या लाईनचा स्लोप का आहे, जास्त आहे, आणि पी टू या लाईनचा स्लोप का आहे, कमी आहे. तर त्याच्यामुळे पी वन हे प्रेशर काय असणार आहे, कमी असणार, आणि पी टू हे प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे. पी टू इज मोर दॅन पी वन किंवा पी वन इज लेस दॅन काय असणार आहे, पी टू असणार आहे. ओके, तर दिस इज द ग्राफ रिलेटेड टू द चार्ल्स लॉ, आणि या ग्राफचा स्लोप काय असतो, एन आर बाय पी असतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज गेलोसॅक्स लॉ. थर्ड ओके, आता हे गेलोसॅक्स लॉ म्हणजे काय असतं, इट इज द कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस असतं. म्हणजे गेलोसॅक्स लॉ मध्ये काय होतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल तर काय होतं, हे गेलोसॅक्स लॉ मध्ये सांगितलेलं आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे, लक्षात घ्या. यालाच काय म्हणतो, दुसरं नाव आहे आयसोकोरिक प्रोसेस असं म्हणायचं. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं त्याला एक स्पेसिफिक नाव दिलेलं आहे, दॅट इज आयसोकोरिक प्रोसेस. ठीक आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्या काय होणार आहे, व्हॉल्यूम इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिल्यावर बाकीच्या व्हेरिएबल मधलं रिलेशन काय येणार बघा. व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आता आपल्याला पुन्हा एकदा आयडियल गॅस इक्वेशन माहित आहे, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आणि एन आर कॉन्स्टंट, आता व्हॉल्यूम आणि एन आर जर कॉन्स्टंट असेल तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार आहे, टेम्परेचर येणार आहे. यालाच काय म्हणतो आपण, गेलोसॅक्स लॉ असं म्हणतो. प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आता राहत असेल तर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर येणार आहे. त्याच्यामुळे याची पहिली डायग्राम दॅट इज पी व्ही डायग्राम, याची पी व्ही डायग्राम कशी येणार बघा. पी व्ही डायग्राम प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम, मतलब व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला पाहिजे ना, म्हणजे व्हर्टिकल स्ट्रेट लाईन येणार. ओके, नेक्स्ट पी व्ही डायग्राम झालं, त्याच्यानंतर फी टी डायग्राम ड्रॉ करूया. नेक्स्ट फी टी डायग्राम, Thank you.
ही टी डायग्राम जी इत का विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर वॉल्यूम का कॉन्स्टंट. ओके सो वॉल्यूम कॉन्स्टंट रहा हॉरिजॉन्टल स्ट्रेट लाइन है. ओके थर्ड है दैट इज पीवी डायग्राम पीटी डायग्राम पीटी डायग्राम ड्रॉ करू पीटी डायग्राम. प्रेशर टेम्परेचर डायग्राम आता बघा प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर है ना त्याच्यामुळे डायरेक्टली प्रोपोर्शनलिटी चा ग्राफ जो येतो तो कसा येतो स्ट्रेट लाइन ग्राफ येतो. सो दिस इज द ग्राफ. Okay, straight line graph. It will be like this. So this is the first graph. दोन straight line आपण for example draw करू शकतो. पुन्हा एकदा समजा PT diagram ही phi one या constant volume ला हा first graph draw केलेला आहे आणि phi two या constant volume ला suppose second graph draw केलेला आहे PT diagram मध्ये. तर तुम्हाला सरळ सरळ ग्राफ मध्ये दिसतंय की phi one म्हणजे वन या ग्राफचा स्लोप का आहे जास्त आहे आणि टू या ग्राफचा स्लोप का आहे कमी. ओके स्लोपची तर इन्फॉर्मेशन आपल्याला समजलेली आहे तर व्हॉल्यूम काय असेल व्हॉल्यूम वन ग्राफचं जास्त असणार का टू ग्राफचं व्हॉल्यूम जास्त असणार आहे असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर पुन्हा एकदा बघा या ग्राफमध्ये स्लोप म्हणजे काय येणार आहे स्लोप म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला चेंज इन वाय ऍक्सिस अपॉन चेंज इन एक्स ऍक्सिस. चेंज इन वाय ऍक्सिस म्हणजे काय येणार आहे डेल्टा पी किंवा डीपी असं म्हणू शकतो आणि चेंज इन एक्स ऍक्सिस म्हणजे काय येणार आहे डीटी येणार आहे म्हणजे आपल्याला डीपी बाय डीटी काढून घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्हचा वापर करून. ओके तर त्यासाठी आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला पाहिजे. आता आयडियल गॅस इक्वेशन नुसार पी व्ही इज इक्वल टू एनआरटी म्हणजे प्रेशरचा फॉर्म्युला काय येणार आहे पी इज इक्वल टू एनआरटी बाय व्ही येणार एनआरटी डिवायडेड बाय व्ही येणार आहे. आता काय करायचंय विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर काय करायचंय डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. सो डीपी बाय डीटी एल एच एस ला येणार आर एच एस ला एनआर बाय फी इज अ कॉन्स्टंट ना कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणून सांगितलंय एनआर बाय फी इज अ कॉन्स्टंट आणि डी बाय डीटी ऑफ टी म्हणजे काय येणार वन येणार ना डी बाय डीटी ऑफ टी म्हणजे वन येणार. सो एनआर बाय फी हा काय येणार आहे म्हणजे डीपी बाय डीटी एनआर बाय फी आलं म्हणजे याचा अर्थ बघा स्लोप म्हणजे या ग्राफमध्ये स्लोप म्हणजे काय आहे डीपी बाय डीटी आहे आणि डीपी बाय डीटी म्हणजे काय आहे एनआर बाय फी आहे. ओके आता एन एन अँड आर दीज आर द टू कॉन्स्टंट अँड देअर फोर काय होणार आहे स्लोप इज असं म्हणू शकतो की स्लोप इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम असणार आहे आणि त्याच्यामुळे जिथं स्लोप पुन्हा एकदा बघा जिथं स्लोप काय असणार आहे कमी असेल तिथं व्हॉल्यूम जास्त असणार आहे आणि जिथं स्लोप जास्त असेल तिथं व्हॉल्यूम कमी असणार. आता फी वन या ग्राफचा काय आहे स्लोप जास्त आहे म्हणजे फी वन हे काय असलं पाहिजे कमी असलं पाहिजे आणि फी टू हे काय असलं पाहिजे जास्त असलं पाहिजे लक्षात येत आहे. सो फी वन शुड बी लेस दॅन फी टू लक्षात येत आहे म्हणजे सिमिलर थिंग जिथं स्लोप जास्त तिथं काय असणार आहे व्हॉल्यूम कमी असणार आहे दॅट इज द पीटी डायग्राम. म्हणजे या पद्धतीने आपण सगळ्या प्रोसेसचे काय केलेले आहेत आपण पीव्ही फीटी आणि टीव्ही डायग्राम हे तिन्ही प्रकारचे ग्राफ जे आहेत ते ड्रॉ केलेले आहेत कुठलेही ग्राफ विचारले जाऊ शकतात. ओके पुन्हा एकदा क्विक रिव्हिजन म्हणून सगळे ग्राफ पुन्हा एकदा बघूया. ओके फर्स्ट प्रोसेस कुठली होती आयसोथर्मल प्रोसेस. ओके आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर इज कॉन्स्टंट त्यालाच काय म्हणतो आपण बॉइल्स लॉ असं म्हणतो. ठीक आहे सेकंड प्रोसेस कुठली होती दॅट इज आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि त्यालाच काय म्हणतो आपण चार्ल्स लॉ असं म्हणतो. चार्ल्स लॉ ठीक आहे आणि थर्ड प्रोसेस कुठली होती आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय येणार आहे व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट येणार आहे
आणि यालाच काय म्हणतो आपण गेलो सेक्स लॉ असं म्हणतो. गेलो सेक्स लॉ. ओके, टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर काय येतं, पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट येतं, बरोबर आहे ना. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर येतं, आणि व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर काय होतं, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर येतं. ठीक आहे, तर सगळ्या प्रोसेसचे पीव्ही डायग्रॅम सुरुवातीला, पीव्ही डायग्रॅम. त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे दॅट इज फिटी डायग्रॅम, अँड थर्ड येणार आहे दॅट इज पीटी डायग्रॅम. कुठलाही डायग्रॅम तुम्हाला थिंक करता आला पाहिजे, काढता आला पाहिजे, लक्षात घ्या. ओके, पीव्ही, व्हीटी अँड पीव्ही. आयसोथर्मल प्रोसेसला बघा, पीव्ही डायग्रॅम कशी येते, इट इज रेक्टॅंग्युलर हायपरबोला, इट इज लाईक दिस. ओके, आणि याच्यामध्ये दोन कर्व मी जर ड्रॉ केले, याचं टेम्परेचर टी वन आहे, याचं टेम्परेचर टी टू आहे, तर काय असतं, टी टू इज मोर दॅन टी वन असतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फिटी डायग्रॅम जे येणार आहे त्याच्यामध्ये काय येणार बघा, फिटी डायग्रॅम मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट ना, कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे टेम्परेचरचे व्हॅल्यू तेवढेच राहायला पाहिजेत. आणि थर्ड इज द टीव्ही किंवा फिटी डायग्रॅम, फिटी डायग्रॅम म्हणूया, टीव्ही म्हणण्यापेक्षा फिटी डायग्रॅम म्हणूया. फिटी डायग्रॅम, व्हॉल्यूम टेम्परेचर डायग्राम. सो दिस इज ऑल्सो अ वर्टिकल स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर नेक्स्ट आयसोबारिक प्रोसेस, त्याची पीव्ही डायग्राम कशी येणार आहे, पीव्ही डायग्राम. तर आयसोबारिक प्रोसेस म्हणजे प्रेशर काय होणार आहे, प्रेशर विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम, प्रेशर विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहायला पाहिजे. सेकंड डायग्राम दॅट इज फी टी डायग्राम. तर बघा फी टी डायग्राम, फी आणि टी, फी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी येते ना इथं, फी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी म्हणजे हा ग्राफ असा येणार आहे. आणि इथं दोन ग्राफ काढलेले आहेत, हे सपोज आहे पी वन आणि हे आहे पी टू, तर इथं काय येणार आहे, पी वन इज लेस दॅन पी टू येणार आहे. ओके, अँड थर्ड डायग्रॅम इज द फी टी डायग्रॅम, पीव्ही, व्हीटी अँड पीटी डायग्रॅम लास्ट काढायला पाहिजे, सॉरी इथे मिस्टेक झाली. लास्ट येणार आहे पीटी डायग्रॅम, आणि पीटी डायग्रॅम जे आहे ना, तर इथं काय चेंज होणार नाहीये, पीटी डायग्रॅम मध्ये पी टी हे असं होणार आहे. ओके, नेक्स्ट इथं पीटी डायग्रॅम जर ड्रॉ केली, आता बघा पीटी डायग्रॅम, तर प्रेशर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर कॉन्स्टंटच राहायला पाहिजे, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे ना ती. ओके, पीटी, पीव्ही डायग्रॅम, व्हीटी डायग्रॅम, पीटी डायग्रॅम. त्याच्यानंतर थर्ड, आता आयसोकोरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस मध्ये काय होणार बघा, प्रेशर व्हॉल्यूम मध्ये काय होणार आहे, व्हॉल्यूम इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट ना, व्हॉल्यूम इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट म्हणजे पीव्ही डायग्राम व्हर्टिकल स्ट्रेट लाईन येणार. नेक्स्ट आहे दॅट इज फी टी डायग्रॅम, पुन्हा एकदा व्हॉल्यूम इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट, सो इट इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. अँड थर्ड दॅट इज पी टी डायग्रॅम, तर पी टी डायग्रॅम मध्ये काय झालं पाहिजे, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर येतं, त्याच्यामुळे इथं काय येणार आहे, तिरकी लाईन येणार आहे, अशी स्ट्रेट लाईन, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन. सो इथं व्हॉल्यूम फी वन असेल, इथं व्हॉल्यूम फी टू असेल, तर काय होणार आहे, इथं काय येणार पुन्हा एकदा सेम थिंग, दॅट इज फी वन इज लेस दॅन फी टू येणार. ओके, तर या पद्धतीनं या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत, या सगळ्या प्रोसेसेसचे तुम्हाला ग्राफ व्यवस्थित माहिती पाहिजे. आता याच्यावर क्वेश्चन कसा येतोय ते पण आपण थोडस बघणार आहे, याच्यावर क्वेश्चन कसा असतोय, डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड इन द नीट अँड जे एक्झामिनेशन. तर याच्यामध्ये फर्स्ट
क्वेश्चन असा येतो की कुठलीही एक डायग्राम तुम्हाला दिली जाईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल पीफी डायग्राम, फीटी डायग्राम किंवा पीटी डायग्राम, आणि त्याच्यावरून दुसरी डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. ओके, एक डायग्राम जर दिलेली असेल तर त्याच्यावरून तुम्हाला दुसरी डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. त्याचा थोडासा पार्ट आपण आता बघूया. आता इथं क्वेश्चन काय बघा, इथं तुम्हाला पीटी डायग्राम दिलेली आहे, पीटी डायग्राम. तर या पीटी डायग्राम वरून तुम्हाला बाकीच्या दोन डायग्राम, म्हणजे पीटी डायग्राम वरून पीफी डायग्राम आणि फीटी डायग्राम याचं ड्रॉ करायला सांगितलेलं. ओके, म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन कसा असू शकतो, फॉर गिवन पीटी डायग्राम ड्रॉ द पीफी डायग्राम ऑर द पीटी डायग्राम, ऑर विथ फॉर गिवन पीटी डायग्राम विच ऑफ द फॉलोइंग इज द पीफी डायग्राम. आणि चार ऑप्शन मध्ये पीफी डायग्राम चार दिल्या जाऊ शकतात, कुठली करेक्ट असेल वगैरे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, तर बघा क्वेश्चन इथं लिहितो, फॉर गिवन पीटी डायग्राम, फॉर गिवन पीटी डायग्राम, फॉर गिवन पीटी डायग्राम ड्रॉ पीफी डायग्राम and phi t diagram किंवा ग्राफ. बघा आता हे कसं ड्रॉ करता येईल. सो फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ पी फी डायग्राम ड्रॉ करूया. आता फॉर एक्झाम्पल ए बी सी डी, इथं फोर प्रोसेसेस आहेत. ए टू बी ही कसली प्रोसेस आहे, ए टू बी लक्षात घ्या. ए टू बी काय होणार आहे, टेम्परेचर, ए पॉइंटला टेम्परेचर बघितलं तर फॉर एक्झाम्पल हे टी वन आहे, बी पॉइंटला बघितलं तर टेम्परेचर टी वनच आहे, मधला कुठलाही पॉईंट घेतला तरी टेम्परेचर टी वनच आहे. म्हणजे ए बी ही प्रोसेस काय आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे. आणि कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेसला पीव्ही डायग्राम कशी असते तुम्हाला माहिती आहे, या पद्धतीने असणार आहे ना, हा ए बीचा ग्राफ येणार आहे. कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेसला पीफी डायग्राम ही कर्व येते, माहिती आहे ना, रेक्टॅंग्युलर हायपरबोला येते. कारण ए बी ही प्रोसेस काय आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस आहे. तसं सी डी प्रोसेस देखील कशा आहे, सी डी प्रोसेस ही देखील, म्हणजे डी पॉईंटचं टेम्परेचर बघितलं तर फॉर एक्झाम्पल टी टू आहे, सी पॉईंटचं टेम्परेचर बघितलं तरी टी टू आहे, सी आणि डीच्या मधल्या कुठल्याही पॉईंटचं टेम्परेचर बघितलं तरी काय आहे, टी टूच आहे. म्हणजे सी डी ही प्रोसेस देखील आयसोथर्मल प्रोसेस आहे आणि हायर टेम्परेचरची आहे ना, ए बी लोअर टेम्परेचर आहे आणि सी डी हायर टेम्परेचरची प्रोसेस आहे. त्याच्यामुळे सी डीचा ग्राफ असा काहीतरी येणार बघा त्याच्यावर. आपण बघितलंय हायर टेम्परेचरचा ग्राफ बाहेरच्या साईडला असतो. त्याच्यानंतर बी सी ही प्रोसेस कशी आहे, बी सी ही कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. बी सी म्हणजे पीफी डायग्राम, प्रेशर कॉन्स्टंट राहायचं म्हणजे काय व्हायला पाहिजे, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन यायला पाहिजे, बरोबर आहे का, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. तसं ए डी प्रोसेस देखील कमी प्रेशर आहे, म्हणजे बघा बीसीला प्रेशर जास्त आहे आणि एडीला प्रेशर कमी आहे, त्याच्यामुळं याची देखील काय करावं लागेल, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन ड्रॉ करावी लागणार आहे. ओके, ही लाईन व्यवस्थित ड्रॉ करतो मी. म्हणजे हे असं होणार, लक्षात येते का, बघा याला नेमिंग करायचं आहे. ओके, सो A, B, C and D. So this is the PV diagram for this PT diagram. या PT diagram साठी अशी PV diagram येणार, लक्षात येते का बघा. म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल मग, हा या प्रकारची दिसणारी डायग्राम काय करावी लागणार आहे, सिलेक्ट करावी लागणार आहे. लक्षात आलं का, याच्यामध्ये डाऊट आहे का. तर या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पुन्हा एकदा आता बघा, आता आपल्याला फीटी ग्राफ देखील ड्रॉ करायचा आहे. फीटी ग्राफ, आता याचा फीटी ग्राफ कसा येणार बघा जरा. फीटी ग्राफ, आता पुन्हा एकदा बघा, ए बी ही कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे, लो टेम्परेचरला आहे, तर इथं ए बी ची व्हर्टिकल लाईन येणार. सी डी देखील कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे, इथं देखील व्हर्टिकल लाईन येणार, बरोबर आहे ना. सी डीचं टेम्परेचर जास्त आहे, टेम्परेचर
तर टेम्परेचर ऍक्सिस म्हणजे ए बी आणि सी डी कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे व्हर्टिकल लाईनच येणार आहे, कारण टेम्परेचर काय राहिला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉन्स्टंट राहिला पाहिजे. आता बी सी प्रोसेस ही कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. आता फी टी डायग्राम मध्ये कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस ओरिजिन मधून जाणारी लाईन असते माहित आहे ना, जी अशा दोन लाईन्स आपल्याला ड्रॉ करावे लागणार आहे. कारण बीसी हे कॉन्स्टंट प्रोसेस आहे आणि एडी ही देखील काय आहे कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. म्हणजे इथं काय येणार आहे दोन इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन येणार आहे, दोन इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन्स येणार आहेत, लक्षात येत आहे. त्याच्यामुळे हा ग्राफ जो आहे तो या पद्धतीने येणार आहे आपला, लक्षात येत आहे. म्हणजे ही स्ट्रेट लाईन मी जराशी वर वाढवतो आणखी ही स्ट्रेट लाईन देखील पुढे इन्क्रीज करतो. जस्ट अ मिनिट, या पद्धतीने होणार. ओके, सो दिस इज द डायग्राम. बाकीचा पार्ट इथं ट्रिम करावा लागेल, कट करावा लागणार आहे. तर दिस इज युअर फायनल डायग्राम, दिस इज द फीटी डायग्राम फॉर दिस पीटी डायग्राम. ओके, आता फक्त नेमिंग करूया. बीसी प्रेशर जास्त आहे म्हणजे बीसी प्रेशर जास्त म्हणजे कमी स्लोपची लाईन, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि एडी प्रेशर काय आहे कमी आहे, कमी प्रेशरची लाईन जास्त स्लोपची असते, वरची असते. म्हणजे ग्राफ काय येणार आहे ए बी सी, ए बी सी, ओके, ए बी आणि इथं सी आणि हा टी पॉइंट द्यावा लागणार आहे. ए टू बी, ए बी कमी टेम्परेचर आहे ना, ए बी इज लेस टेम्परेचर लाईन. म्हणजे इथं बी पॉइंट येणार आहे. सी डी जे आहे, ओके, हा डी पॉइंट इथे येणार आहे. सी डी जी आहे ती जास्त टेम्परेचरची लाईन आहे. ओके, या पद्धतीने ए बी सी डी ही काय येणार आहे ग्राफ येणार आहे. लक्षात आलं का बघा, म्हणजे गिवन पीटी डायग्राम वरून तुम्हाला फीटी डायग्राम आणि पीटी डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. ओके, लक्षात येत आहे. तर या टाईपचेच आपण आणखी काही क्वेश्चन काय करूया नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके स्टुडंट्स.